today we are going to learn a new topic, that is cardinals and ordinals. Friends, you know very well what is mean by cardinals and what is mean by ordinals, but parantu tumhala shikavla nasliamule kiwa tumcha kanavarti he shabd gele nasliamule tumhala cardinals mhanje kay ani ordinals mhanje kay he mahit nasto, mahit asunhi mahit nasto. त्यामुळे मित्रांनो, आज आपण जे तुम्हाला माहिती आहे परंतु माहित नाही हा भाग शिकणार आहोत, तो म्हणजे कार्डिनल्स आणि ऑर्डिनल्स. तर कार्डिनल्स म्हणजे काय? नंबर्स डिनोटिंग क्वांटिटी आर कॉल्ड कार्डिनल्स. फॉर एक्झाम्पल, हाऊ टू प्रोनाउन्स दीज कार्डिनल्स, हाऊ टू प्रोनाउन्स दीज कार्डिनल्स, लेट्स रिमेंबर. 41, 42, 46, 47, 48, 49, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. या पद्धतीने वाचायचं आहे. पुन्हा शेवटी 50, 51, 52, 53, 54 या पद्धतीने वाचायचं आहे. 60, 61, 62, 63 like this. 71, 72, 73, 81, 82, 83, 91, 92, 93, 100. You have to read the cardinals like this. Understand? Now remember what is mean by ordinal. Ordinal means numbers defining position in the series are known as ordinals. For example, how to pronounce the ordinals? Let's remember: first, second, third, fourth, fifth, sixth, seventh, eighth, ninth, ani tenth, 11th, 12th, 13th, 14th, 15th, 16th, 17th, 18th, 19th, 20th. Ata 21st. 22nd, 23rd, 24th, 25th, 26th, 27th, 28th, 31st, 32nd, 33rd, 34th, 35th, 37th, 38th, 39th, 14th, 14th, लक्षात घ्या. पुन्हा 41st, 42nd, 43rd, 44th, 45th, 46th, 47th, 48th, 49th, 15th. You have to read like this. 51st, 52nd, 53rd, 16th. 61st, 62nd, 63rd, 64th, 17th. You have to read this. 100th. These are the cardinals and ordinals. The difference between pronunciation. Cardinals you have to read like 1, 2, 3, 4. And ordinals you have to read like 1st, 2nd, 3rd, 4th. मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला असतो. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 10वीमध्ये हा प्रश्न विचारला आहे. अल्फाबेटिकल किंवा व्होकॅब्युलरी क्वेश्चन मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. राईट द ऑर्डिनल्स फ्रॉम द पॅसेज. त्यावेळेस बऱ्याच शिक्षकांना विद्यार्थ्यांना हा ऑर्डिनल्स म्हणजे काय तोच कळाला नाहीये. त्यानंतर त्या पॅसेज मधले जे अशा पद्धतीने फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हे शब्द आलेले असतात, ते शब्द लिहायचे असतात, त्याचे मार्क आपला सहज पडून जातात. तर आपला हे मार्क का पडत नाही तर आपल्याला माहित असून सुद्धा आपल्या कानावर न गेल्यामुळं आपल्याला हे कळत नाहीये. तर मित्रांनो, आपला कार्डिनल्स म्हणजे काय, ऑर्डिनल्स म्हणजे काय, स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये हमकाश विचारलं असतं. आपल्याला जर कळलं असेल, समजलं असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा.
लाइक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करा। तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन हवी असेल तर चॅनल सबस्क्राइब केल्यानंतर पुढे जे बेल आयकॉनचे चिन्ह आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।